धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. आज सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. धनगरी ढोल भंडाऱ्याची उधळण करत मोर्चाची सुरुवात करण्यात आली. धनगर समाजाला आरक्षण द्यावे यासह घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी 50 दिवसांची दिलेली मुदत संपली मात्र अद्याप सरकारकडून कोणतीही हालचाल होत नाही. आघाडी सरकारने आरक्षण नाकारून धनगर समाजावर अन्याय केलाय. शिंदेच्या महायुतीच्या सरकारच्या नेतृत्वात धनगर आरक्षण अंमलबजावणी होईल ही आशा सामान्य धनगरांना होती मात्र त्यांच्याकडून ही निराशा पदरी पडते. समित्या गठीत करून धनगर समाजाच्या पदरात यातून काहीही पडणार नाही ही भावना सामान्य धनगरांच्या मनात निर्माण होतीये. वेळेत योग्य पावले उचलावी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढावा अन्यथा धनगर समाजाच्या संवैधानिक प्रतिक्रियेला आणि आंदोलनाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी हा इशारा तमाम धनगर समाजाच्या वतीने देण्यात आलाय. आष्टायते वैभव गस्ते या तरुणाचा खून करणाऱ्या परप्रांतीय तरुणासह एकाच पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लक्ष्मी फाटा येथे सदरची कारवाई केली. अंकित नरेश राठोड आणि प्रतीक भारत जगताप असे अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. आष्टायेतील हॉटेल सनशाईन बिअर बारमध्ये वैभव बाळू गस्ते या युवकाचा सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी धारधार चाकूने वार करून निर्घुण खून केला होता. गस्ते याला तातडीने आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेनंतर रात्री आष्टा ग्रामीण रुग्णालयासह हॉटेल परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनानंतर संशयितांनी पलायन केलं होतं. या घटनेतील संशयितांचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक घेत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की घस्ते याचा खून हा संशयित राठोड आणि जगताप यांनी केला असून सध्या ते आष्टा ते सांगली मार्गावरून जात आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी लक्ष्मी फाटा या ठिकाणी सापळा लावला असता संशय दोघे जण मोटरसायकल बाजूला लावून थांबलेले दिसले. त्यांच्यावर संशय आल्याने दोघांना ताब्यात घेतला. यावेळी दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा खून हा मृत वैभव घस्ते याच्याकडे दारू पिण्यासाठी मागितली असता त्याने ती देण्यास नकार दिल्याने चाकूने वार केल्याचं सांगितलं. यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आष्टा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. जिल्हा बँकेतील संचालकांच्या नातेवाईकाच्या कर्ज प्रकरणाचे नियमबाह्य नूतनीकरण केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने सोमवारी सांगली जिल्हा बँकेला 2 लाख रुपयांचा दंड केलाय. यासंदर्भात जिल्हा बँकेला नोटीस देण्यात आली आहे. जिल्हा बँकेवर अनेक माध्यमातून रिझर्व्ह बँकेचे आता नियंत्रण आहे. त्यानुसार 31 मार्च 2022 रोजी रिझर्व्ह बँकेने सांगली जिल्हा बँकेच्या कायदेशीर बाबींची पडताळणी केली. जोखीम मूल्यांकन अहवाल आणि अन्य कागदपत्रांची छाननीही करण्यात आली. यामध्ये एका संचालकाच्या नातेवाईकास दिलेलं कर्ज आणि त्याचं नूतनीकरण हे नियमबाह्य असल्याची बाब नोंदवण्यात आली. ही बाब लक्षात आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने थेट सांगली जिल्हा बँकेला याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यामध्ये नियम मोडल्याबाबत दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती. त्यानंतर जिल्हा बँकेने कारणे दाखवा नोटीसीला उत्तर दिलं. या उत्तराने रिझर्व्ह बँकेचं समाधान झालं नाही त्यामुळे त्यांनी 20 नोव्हेंबर रोजी नियम अनुपालन भंग झाल्याचा निष्कर्ष काढला. त्यानुसार 2 लाख रुपये दंडात्मक कारवाई केली. बँक अधिनियम 1949 कलम 46(4)(i) कलम 56 आणि पोर्ट कलम 47(a)(1)(c) मधील तरतुदीनुसार ही दंडात्मक कारवाई केल्याचं रिझर्व्ह बँकेने आदेशात म्हटलंय. गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर खानापूर येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बेनापूर येथील 2 तरुण जागीच ठार झालेत. हा अपघात काल सोमवारी रात्रीच्या सुमारास खानापूरजवळ भिवघाट रोडवर घडलाय. रुपेश शेखर गायकवाड आणि सुमित प्रवीण धेंडे अशी मृतांची नावे आहेत तर अश्वजित दाजी धेंडे हा गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. धडकी इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झालाय. बेनापूर येथील रुपेश गायकवाड हा 2 मित्रांसह खानापूरकडून बेनापूरकडे दुचाकीवरून निघाला होता. यावेळी भिवघाटकडून खानापूरकडे येणारी भरधाव मोटार आणि रुपेश गायकवाड याच्या दुचाकीची धननिरंकार सत्संग भवनजवळ समोरासमोर धडक झाली. या दुचाकीवरील रुपेश गायकवाड आणि सुमित धेंडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अश्वजित धेंडे हा गंभीर जखमी झालाय. जखमी अश्वजित याच्यावर सांगलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करंजे ग्रामीण रुग्णालयात पाठवले. महापालिकेच्या मानधन कर्मचाऱ्याचे 4 महिन्यांची हजेरी लावून मानधन काढल्याच्या मोबदल्यात 12,000 लाचेची मागणी करून 8,000 रुपये स्वीकारताना प्रभारी मुकादमास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
किशोर जगन्नाथ जबड़े असं लाचखोर मुकादमाचं नाव आहे। तक्रारदार हा सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेत प्रभाग क्रमांक 20 येथील आरोग्य विभागात हजेरी तत्वावर कार्यरत आहे। त्याचं 4 महिन्यांचं हजेरी लावून मानधन काढण्याचं काम प्रभारी मुकादम संशयित किशोर जबडे याच्याकडे होतं। मानधन काढण्याकरिता संशयित जबडे याने तक्रारदाराकडे प्रत्येक महिन्याचे 3,000 असे 4 महिन्याकरिता 12,000 रुपये लाचेची मागणी केली। तडजोडीअंती मानधन काढण्यासाठी 8,000 रुपये देण्याचं निश्चित झालं। दरम्यान याबाबतची फिर्याद तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली। तक्रारदाराच्या फिर्यादीची लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता यामध्ये तथ्य असल्याचं आढळल्याने मंगळवारी दुपारी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या बाजूस असणाऱ्या एका चहा सेंटर नजीक सापळा लावला। तेथे प्रभारी मुकादम किशोर जबडे या तक्रारदाराकडून लाच म्हणून 8,000 रुपये स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। पेन्शन फंडाचे खासगीकरण रद्द करा, सर्वांना प्रवास दरात सवलत आणि सर्व वैद्यकीय सुविधा मोफत द्यावी या मागणीसाठी सर्व श्रमिक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटलंय की 20 लाखहून अधिक पेन्शनना फक्त 1,000 किंवा त्यापेक्षा कमी पेन्शन मिळते याकडे आम्ही आपलं लक्ष वेधत आहोत, तर सरासरी पेन्शन 1,500 रुपये देखील नाही। आम्ही आमच्या उमेदीच्या काळात EPS 95 निधीमध्ये मोठं योगदान केलंय। आम्हाला आमच्या या योगदानामुळेच पेन्शन दिली जाते। EPS पेन्शन प्रश्नावर श्वेत पत्रिका जारी करावी। किमान पेन्शन दरमहा ₹9,000 असावी। पेन्शनला महागाईपासून संरक्षण देणारा महागाई भत्ता असावा। सर्व पेन्शनर आणि त्यांच्या कुटुंबियांना स्वस्त दरात रेशन, संपूर्ण मोफत वैद्यकीय सुविधा आणि प्रवासात सवलत द्यावी। ठरावाने केलेले बदल रद्द करावे, म्हणजे पेन्शन हिशोबाची प्रो राटा पद्धत बंद करा, यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। तुमच्या वडिलांच्या नावे पाठवण्यात आलेल्या कुरिअरमध्ये 200 ग्रॅम ड्रग्ज सापडल्याने नार्कोटिक्स विभागाकडे तक्रार करण्याची धमकी देत सांगलीतील एका व्यावसायिकाला अज्ञात भामट्याने तब्बल 20 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार आज उघडकीस आलाय। अज्ञात व्यक्तीने मोबाईलच्या माध्यमातूनच गंडा घातला असून त्याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत असणाऱ्या अनिकेत अरुणकुमार कदम यांनी फिर्याद दिली आहे। दक्षिण शिवाजीनगर भागात राहणाऱ्या अनिकेत कदम यांच्या वडिलांना 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता एक निनावी फोन आला। संबंधिताने आपण एका कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचं सांगून तुमचं आधार कार्ड वापरून एक कुरिअरची नोंद झाली आहे, मुंबई ते तैवान असं सदर कुरिअर पाठवण्यात येते। आम्हाला शंका आल्याने कुरिअरची तपासणी केली असा, त्यामध्ये 4 पासपोर्ट, 4 बँक क्रेडिट कार्ड, 15 किलो कपडे, 200 ग्रॅम MD, MA आणि 1 बूट जोड असं साहित्य आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं। ड्रग्ज सापडल्याने या संदर्भात आम्ही नार्कोटिक्स विभागाकडे तक्रार करणार असल्याची धमकी फिर्यादीच्या वडिलांना देण्यात आली। भामट्याने आधार कार्ड वापरून दिल्ली, गुरगाव, हरियाणा, चेन्नई, पुणे या ठिकाणच्या 17 बँकांमध्ये मोहम्मद इस्माईल मलिक याच्या नावासह जॉईंट खाते उघडण्यात आल्याचं सांगितलं। मलिक ही व्यक्ती मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग्ज ट्रॉफिकिंग खटल्यात सध्या मुंबई जेलमध्ये असल्याचं सांगितलं। अनिकेत कदम यांना भामट्याने नार्कोटिक्स विभागाकडे तक्रार करायची नसेल तर 20 लाख रुपये दिलेल्या खात्यावर ऑनलाईन पाठवण्यास सांगितलं। त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अनिकेत कदम यांनी पोलीस ठाण्यात भामट्याविरोधात फिर्याद दाखल केली। कृष्णा नदी पात्र कोरडे पडू लागल्याने कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात पाणी सोडावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देखील दिले। कृष्णा नदीमध्ये कोयना धरणातून केला जाणारा विसर्ग हा गेल्या 4 दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पुन्हा एकदा कृष्णा नदी पात्र कोरडं पडू लागलंय। यामुळे नदी काठावरील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। कृष्णा नदीचं पात्र हे काही ठिकाणी कोरडं पडू लागलंय। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात काही दिवसांपूर्वी कालवा समितीची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला। याला सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपल्या स्वाक्षऱ्या करून मंजुरी दिली, परंतु सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आजही त्यावर स्वाक्षरी केली नाही। त्यामुळे कृष्णा काठावरील लोकांच्यासह पशुधनाच्या नरड्याला कोरड पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। कोयना धरणामध्ये वीज निर्मितीसाठी लागणारं पाणी कमी करून ते पाणी कृष्णा नदीमध्ये सोडण्यात यावं अशी मागणी मनोज भिसे यांनी केली आहे। जिल्ह्यातील सर्वपक्षीय साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या विरोधात गट्टी केली आहे। गेले 3 आठवडे उजाराचं आंदोलन सुरू असून एकही कारखानदार कोंडी फोडायला तयार नाही। साखर सम्राटांनी शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघू नये असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय। खराडे म्हणाले, यंदाच्या उसाला प्रतिटन पहिली उचल 3,500 रुपये आणि गतवर्षी गळितास गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे।
यासाठी साखर आयुक्तांना निवेदन दिले, मोर्चा काढला, त्यानंतर साखर कारखानदारांना निवेदन दिले, त्यांच्या कारखान्यासमोर ढोल वाजवला, ऐन दिवाळीत त्यांना खरडा भाकरी दिली, रास्ता रोको आंदोलन केलं, ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवल्या, ऊसतोडी बंद पाडल्या। याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, मात्र त्या बैठकीत ऊस दराबद्दल कोणताच तोडगा निघाला नाही। कारखानदार काही बोलायला तयार नाहीत, कारखानदारांची हाताची घडी तोंडावर बोट आहे। पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांविरोधात कारखानदार एकत्र आलेत। शेतकऱ्यांना वाढीव काही द्यायचंच नाही, यासाठी कारखानदारांची गट्टी झाली आहे, त्यामुळे ऊस दराची कोंडी फुटायला तयार नाही। कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे असूनही भिकाऱ्यासारखे दरासाठी कारखानदारांकडे विनंती करतायत, तरीही कारखानदार दर जाहीर करत नाहीत। कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत न पाहता उजाराची कोंडी फोडावी, अन्यथा आंदोलन गंभीर वळणावर जाईल, त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा खराडे यांनी दिलाय। बुद्धविहाराचा अड्डा करू नका या पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध केलाय। मिरज तालुक्यातील नरवाड येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी आणि बुद्धविहाराच्या पायाभरणी समारंभावेळी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बुद्धविहाराचे पावित्र्य टेकवा, त्याचा अड्डा करू नका असं वक्तव्य केल्याचा आरोप आहे। याबाबत आंबेडकरी समाजाचे नेते महेशकुमार कांबळे यांनी तीव्र आक्षेप घेत समस्त आंबेडकरी समाजाकडून या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय। महेशकुमार कांबळे यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या आमदारकीच्या काळात किती बुद्धविहारात अभ्यासिका सुरू केल्यात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच राखीव मतदारसंघातून आमदार होऊन पालकमंत्री पद मिळाले असून बुद्धविहारावर बोलण्या इतपत पालकमंत्री मोठे नसल्याची टीका केली। आंबेडकरी समाजाला पुन्हा पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आंबेडकरी समाजाची भावना दुखावली असून काळे फसण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे।